डी सी यांच्या दर्शकांना नमस्कार दर्शक हो मागे आपण कोरोनामुळं जाहीर झालेल्या लॉकडाऊनची चांगली बाजू घेऊन तुमच्या समोर आलो होतो आज आपण निर्माण झालेल्या एका वेगळ्या परिस्थितीबद्दल बोलणार आहोत कोरोना नावाचं हे संकट इतकं भयावह आहे की आपल्या देशाची पूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारनं संपूर्ण भारतात लॉकडाऊन देखील जाहीर केलेला आहे त्यामुळं भारतातले सर्व व्यापार आणि कामधंदे हे ठप्प पडले आहेत लोकांची आणि सरकारची आर्थिक आवकही थांबलेलीच आणि हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्र सरकार समोर देखील आहे महाराष्ट्रात फार मोठ्या संख्येने लोक व्यापार करतात कोणी दुकान चालवतं तर कोणी ठिकाणी घर बांधकामाचे काम करतात किंवा असेच इतरही कामं चालू असतात कोरोनामुळं हे सगळे व्यापार बंद आणि सर्व लोक आपल्या आपल्या घरामध्ये आहेत महिन्यान महिने होणारा हा व्यवहार अचानकपणे बंद पडलेला आहे याचा मोठा फटका यांच्याकडे काम करणाऱ्या मजुरांना पडलेला आहे रोजंदारीसाठी आपलं घर गाव सोडून महाराष्ट्रात आलेले लोक या लॉकडाऊनने बेरोजगार झालेले आहेत काही दिवस सामाजिक संस्थांद्वारा देण्यात येणाऱ्या भोजनावर यांनी दिवस काढले या मजुरांमध्ये बिहार छत्तीसगड मध्य प्रदेश इतर लोकांची संख्या जास्त त्यामुळं आपल्या महाराष्ट्रात मजूर नाहीत यामध्ये मध्य प्रदेश बिहार आणि छत्तीसगड येथे लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात मजूरच नाहीत का असा प्रश्न देखील निर्माण होतो आता सरकार त्यांना आपल्या आपल्या घरी पाठवत आहे आता महाराष्ट्राच्या समोर किंबहुना आपल्या सर्वांच्या समोर कोरोनानंतर आपली आर्थिक घडी कशी असेल किंवा ती कशी बसेल हा मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रात असणारे सगळे परप्रांतीय आपल्या गावी निघून गेलेत आता मजूर कुठून आणायचे कारण महाराष्ट्रात चालणारे सगळे बांधकामाचे कामं आणि इतरही अवजड कामं करणारे हे मध्य प्रदेश किंवा छत्तीसगड येथील रहिवासी हेच नाही तर आपल्या गल्ली गल्लीमध्ये आणि चौका चौकात लागणारे आणि नाश्त्याचे ठेले लावणारे पण हेच लोक त्यामुळं महाराष्ट्राची आर्थिक गाडी रुळावर यायला वेळ लागेल पण महाराष्ट्राच्या युवा पिढीकडे ही मोठी संधी आहे कारण महाराष्ट्रातून आपल्या गावी गेलेले हे लोक कधी येणार किंवा येणारही नाही त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण होऊ शकतो रोजगारासाठी आपले शहर सोडणाऱ्या युवकांना त्यांच्या शहरात रोजगाराची संधी मिळू हो शकते गरज आहे फक्त ते मेहनत करण्याची तयारीची आणि काम करायला उत्स्फूर्तपणे पुढे येण्याची कोरोनामुळं आज जरी ही परिस्थिती बिकट असली तरी येणारा काळ उत्स्फूर्तपणे एक उज्ज्वल भविष्य घेऊन येणार आहे युवकांसमोर हे आव्हान देखील असणार आहे